हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ डॉक्टर संदीप जोशी। वी मीट अगेन इन अवर नेक्स्ट लेक्चर। इन अवर प्रीवियस लेक्चर वी सी द टेलर्स थ्योरम एंड ऑल्सो द मैक्लॅरेन्स एक्सपांशन ऑन द टेलर्स थ्योरम। इन दिस लेक्चर वी सी द एग्जाम्पल्स ऑन मैक्लॅरेन्स सीरीज। एंड एग्जाम्पल्स मीन्स ॲक्च्युली दीज आर अगेन फॉर्मुलीज फॉर सम standard functions and called as a powers series of that function. So here given the heading that expansion of some standard functions as a power series. Okay, so first will be the expansion of e raised to x. आता हे जे expansion केलेलं आहे, हा जो formula आलेला आहे, कशावरून आलेला आहे? मॅक्लॅरेन सिरीज वरून। आणि मॅक्लॅरेन सिरीज कशावरून आलेली आहे? तर टेलर सिरीज वरून। ओके, त्याचा यूज करून आपण इथे आता इथे याची एक्सपान्शन बघूया। सो हिअर जे ज्याचं एक्सपान्शन काढायचं त्याला तुम्ही काय म्हणायचं? एफ ऑफ एक्स। सो हिअर एफ ऑफ एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स। आता ई रेस टू एक्सचा एन्थ डेरिव्हेटिव्ह जरी तुम्ही काढला तरी तो काय असणार? ई रेस टू एक्सच असणार आहे। सो एफ रेस टू एन ऑफ एक्स इक्वल टू ऑल्सो अगेन ई रेस टू एक्स फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स दॅट इज कॅपिटल एन। अँड देअर फॉर बाय पुटिंग एक्स इक्वल टू झिरो। Why x equal to 0? Because Maclaurin's series we put value of that x will be 0. Okay, that we have already seen in our previous lecture. So putting x equal to 0, therefore f raised to n of 0 will be 1, because e raised to 0, anything raised to 0 will be 1. Okay, for every n belongs to n. And now by Maclaurin series for f of x, ही तुमची मॅक्लॅरेन सिरीज आहे, हा तुमचा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला आता सगळ्या एक्झाम्पलमध्ये यूज करायचा आहे। सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ झिरो प्लस एक्स एफ डॅश ऑफ झिरो प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ झिरो प्लस एक्स क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ झिरो प्लस एक्स एस टू एन अपॉन एन फॅक्टोरियल एफ एस टू एन ऑफ झिरो प्लस डॉट डॉट डॉट। अँड पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इन दिस फॉर्म्युला वी हॅव। या सगळ्यामध्ये तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू जेव्हा पुटअप कराल, एफ ऑफ झिरो काय येईल तुमचा? वनच येईल। एफ डॅश ऑफ झिरो पण काय येईल? वन येईल, कारण एन्थ डेरिव्हेटिव्हपर्यंत सगळ्या व्हॅल्यू काय? वन आहेत। मग सगळ्या व्हॅल्यू काय टाकायच्या? वन टाकल्या तर फॉर्म्युला कसा तयार होईल? वन प्लस एक्स इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल इंटू वन, या पद्धतीने म्हणजे ही सिरीज आली। अँड दॅट इज युअर स्टँडर्ड पॉवर सिरीज ऑफ द फंक्शन ई रेस टू एक्स। And therefore, e raised to x equal to 1 plus x upon 1 factorial plus x square upon 2 factorial plus dot 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 x cube upon 3 factorial plus dot 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 plus x raised to n upon n factorial plus dot dot dot. आता ह्या सिरीज इथेच विसरून जाऊ नका, कारण याचा यूज तुम्हाला एस वाय बी एस सी मध्ये सेकंड इयरमध्ये बऱ्याच ठिकाणी होणार आहे। ओके, तर तेव्हा हे लक्षात ठेवा की हे कुठून आलं, तर हे टेलर सिरीजचा उगम आहे तो। ओके, त्याच्यावरून मॅक्लॅरेन्सने सिरीज शोधून काढली आणि त्याच्यावरून हे एक्सपान्शन तुम्हाला मिळालेले आहेत। दुसरं स्टँडर्ड फंक्शन आहे तुमचं साईन एक्स। साईन एक्सचं एक्सपान्शन बघूया। हिअर एफ ऑफ एक्स इक्वल टू साईन एक्स। आता एन्थ डेरिव्हेटिव्ह आपण साईन एक्स, कॉस एक्स, ई रेस टू एक्स सगळ्यांचे बघितलेले आहेत तिसऱ्या चॅप्टरमध्ये, सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशनमध्ये, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मी परत आता इथे सांगणार नाही की त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढला। सो एन्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विल बी साईन ऑफ एक्स प्लस एन पाय बाय टू, बरोबर आहे? हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे। आणि आता आपण काय करूया की आपल्याला काय काय लागणार आहे की एफ ऑफ झिरो लागणार, एफ डॅश ऑफ झिरो लागणार, बरोबर आहे ना? हा तुमचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड, हाच प्रत्येक ठिकाणी वापरायचा। इथे एफ ऑफ झिरो, एफ डॅश ऑफ झिरो, एफ डबल डॅश ऑफ झिरो म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, हे सगळे लागणार। मग ते आपण आता फाईंड करूया। सो एफ ऑफ झिरो, ओके, सो व्हॉट इज एफ ऑफ झिरो? म्हणजे साईन झिरो, साईन झिरो इज झिरो। नंतर एफ डॅश ऑफ झिरो म्हणजे एनची व्हॅल्यू काय टाकली? वन। सो साईन ऑफ एक्स प्लस पाय बाय टू म्हणजे कॉस एक्स, किंवा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कॉस एक्स, आणि कॉस झिरो काय असतो? वन, इतकं सोपं आहे। नंतर कॉस कॉस झिरोचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं? मायनस साईन झिरो, आणि साईन झिरो काय असतो? झिरो, म्हणून एफ डबल डॅश ऑफ झिरो काय येणार? झिरो। इथं एफ डबल डॅश ऑफ झिरो इक्वल टू झिरो, तर इक्वल टू झिरो अगेन प्रिंटिंग मिस्टेक, म्हणजे लिहिलंच नाही त्याने, तर वहीमध्ये लिहिताना काय करणार
की एफ डबल डैश म्हणजे याचा सेकंड डेरिवेटिव साइन एक्स चा काय येईल मायनस साइन एक्स आणि साइन जीरो काय असतो जीरो म्हणून याची वैल्यू पण काय येते जीरो परत साइन एक्स चा डेरिवेटिव कॉस एक्स ओके बट इट विल बी मायनस कारण इथे तो मायनस झाला आहे सो मायनस कॉस जीरो म्हणून थर्ड डेरिवेटिव काय आला मायनस वन परत फोर्थ डेरिवेटिव जीरो म्हणजे तुम्ही जर बघितलं की इव्हन पॉवर दॅट इज एफ डबल डॅश एफ फोर्थ म्हणजे सेकंड फोर्थ पुढे काय सिक्स्थ या सगळ्या इव्हन पॉवर्सच्या टर्म काय होत आहेत झिरो होत आहेत आणि ऑड पॉवरच्या टर्म काय होत आहेत वन मायनस वन पुढची परत वन येईल मायनस वन या पद्धतीने ओके आणि मग या सगळ्या व्हॅल्यू जेव्हा आपण त्या मॅक्लॅरन सिरीजमध्ये टाकतो तेव्हा तुम्हाला एक फॉर्म्युला मिळतो दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ झिरो प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ झिरो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पुटअप करतात सो पुटिंग ऑल द व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स अँड इट्स डेरिवेटिव्ज इन दिस फॉर्म्युला वी हॅव साइन एक्स विल बी एक्स कारण एफ ऑफ झिरो काय झिरो मग उरली फक्त एक्स मग एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल येणार नाही कारण एफ डबल डॅश काय इथं झिरो म्हणून काय आला एक्स क्यू अपॉन थ्री फॅक्टोरियल बट इट विल बी मायनस बिकॉज एफ ट्रिपल डॅश ऑफ झिरो विल बी मायनस वन सो एक्स मायनस एक्स क्यू अपॉन थ्री फॅक्टोरियल प्लस पुढची प्लस येते एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल मायनस एक्स रेस टू सेवन अपॉन सिक्स फॅक्टोरियल प्लस म्हणजे तुम्ही सिरीज जर अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये चेक केली तर सगळ्या टर्म कशा आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस पुढची मायनस आणि इव्हन पॉवरच्या टर्म नाहीच आहे इव्हन पॉवरच्या टर्म काय होतात झिरो इथे एक्स रेस टू वन आहे वन लिहित नाही म्हणून मग याची वन पॉवर नंतर थ्री फाय सेवन म्हणजे लक्षात ठेवायला हा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सोपा आहे सो साईन एक्सची सिरीज तुम्हाला ही मिळाली दॅट इज एक्सपान्शन ऑफ साईन एक्स ओके नाऊ वी सी द एक्सपान्शन ऑफ अगेन कॉस एक्स तर हे थोडं फास्ट घेऊया कारण साईन एक्सप्रमाणेच कॉस एक्सचं एक्सपान्शन आहे परत त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला कॉस ऑफ एक्स प्लस एन पाय बाय टू आणि मग सगळ्या व्हॅल्यू टाकल्या कॉस झिरो वन येतो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स बट साईन झिरो झिरो म्हणून ती व्हॅल्यू झिरो नंतर साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पण तो मायनस कॅरी होतो पुढे म्हणून तो मायनस वन आला अगेन कॉस झिरो वन आला तो आणि तो मायनस कॅरी झाला म्हणून मायनस वन नंतर एफ ट्रिपल डॅश झिरो परत झिरो कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह साईन होणार आणि साईन झिरो काय झिरो या पद्धतीने आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे ऑड पॉवरच्या टर्म सगळ्या झिरो होत आहेत साईन एक्समध्ये काय होत होतं इव्हन पॉवरच्या टर्म झिरो होत होत्या इथं ऑड पॉवरच्या टर्म झिरो होत आहेत त्याच पद्धतीने एफ रेस टू फोर झिरो काय आला वन आला म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये इथे पण काय येणार आहे प्लस मायनस आणि इव्हन पॉवरच्या टर्म ओके अँड नाऊ द मॅक्लॅरन सिरीज फॉर एफ ऑफ एक्स विल बी अगेन दिस इज द सेम फॉर्म्युला दॅट वी हॅव यूज्ड इन अवर एक्झाम्पल नंबर फर्स्ट अँड सेकंड अँड पुटिंग ऑल द व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स अँड इट्स डेरिवेटिव्ज इन द फॉर्म्युला वी हॅव वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल प्लस एक्स रेस टू फोर अपॉन फोर फॅक्टोरियल मायनस एक्स रेस टू सिक्स अपॉन सिक्स फॅक्टोरियल प्लस डॉट 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 सो अगेन तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे की साईन एक्समध्ये सगळ्या ऑड पॉवरच्या टर्म येतात आणि कॉस एक्समध्ये सगळ्या इव्हन पॉवरच्या टर्म येतात बघा टू फोर सिक्स पुढे एट नंबरची येणार आणि सिम्बॉल परत तसेच प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस या पद्धतीने ओके सो दिस इज अगेन द एक्सपान्शन ऑफ कॉस एक्स लक्षात राहू द्या कारण पुढच्या वर्षी तुम्हाला हे काम असणार एस वाय बी एस सीला ओके मग आपण आता तीन पद्धतीचे तीन प्रकारचे एक्सपान्शन शिकलो ई रेस टू एक्स साईन एक्स आणि कॉस एक्स अजून बघूया थोडंसं एक्सपान्शन ऑफ लॉग ऑफ वन प्लस एक्स आता अगेन लॉग ऑफ ए एक्स प्लस बीचा फॉर्म्युला आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये बघितला आहे त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह त्याचा फॉर्म्युला तिथे आहे तो डायरेक्ट उचलला आहे तो कसा आला आहे आपण तिथे एक्सप्लेन केलेला आहे तर तो हा फॉर्म्युला आहे ओके तर तो इथे डायरेक्टली घेतला आहे त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस वन रेस टू एन मायनस वन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल अपॉन वन प्लस एक्स रेस टू एन आणि मग इथे डेरिव्हेटिव्ह काढणं अतिशय सोपं आहे की एनबद्दल वन टाकला तर एफ डॅश झिरो आला एन इक्वल टू टू टाकला तर एफ डबल डॅश एन इक्वल टू थ्री टाकला एफ ट्रिपल डॅश एन इक्वल टू फोर टाकला एफ रेस टू फोर या पद्धतीने या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करा फक्त आता मी एवढं काही एक्सप्लेन करत नाही कारण तेच करायचं आहे आपल्याला तेच काम आहे ओके अँड अगेन युझिंग द सेम फॉर्म्युला फॉर मॅक्लॅरन सिरीज हियर अँड पुट द व्हॅल्यूज ऑफ दॅट फंक्शन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज वी गेट हियर द फॉर्म्युला फॉर लॉग ऑफ वन प्लस एक्स विल बी लॉग ऑफ वन प्लस एक्स विल बी वन एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू
x minus x square upon 2 plus x cube by 3 plus s raised to 4 by 4 plus dot 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 dot. Okay, so on the similar line you have to find out the formula for log of 1 plus x again here. Okay, now there are some different examples on Taylor's theorem. आतापर्यंत आपण जे बघितले एक्सपान्शन ते कशावरचे होते, तर ते होते तुमचे मॅक्लॅरिन सिरीजवरचे. आता आपण बघूया ॲक्च्युअल टेलर्स थेरमचा यूज कसा करायचा काही प्रॉब्लेम्समध्ये. सो युझिंग द टेलर्स थेरम टू एक्सप्रेस द पॉलिनॉमियल 2x³ प्लस 7x² प्लस एक्स मायनस 6 इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस 2. ओके, आता टेलर्स थेरमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला जो आपण थेरम मध्ये बघितला तो इथे यूज करायचा. बाय टेलर्स थेरम एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एक्स मायनस ए इंटू एफ डॅश ऑफ ए प्लस एक्स मायनस ए स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए प्लस डॉट 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 प्लस एक्स मायनस ए रेस टू एन मायनस वन अपॉन एन मायनस वन फॅक्टोरियल एफ रेस टू एन मायनस वन ऑफ ए प्लस एक्स मायनस ए रेस टू एन अपॉन एन फॅक्टोरियल एफ रेस टू एन ए प्लस थीटा इंटू एक्स मायनस ए. ए प्लस थीटा एच होता ना, एच म्हणजे काय तुमचा एक्स मायनस ए आहे, लक्षात घ्या. तर आता तुम्हाला ॲक्च्युअल थेरममध्ये जो फॉर्म्युला होता तो वेगळा आणि एक्झाम्पल सॉल्व करताना जो फॉर्म्युला आहे तो हा आहे, तर तुम्हाला हा वापरायचा. इथं एच इक्वल टू काय तुमचा एक्स मायनस ए, हे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस. एच एच म्हणजे काय, इंटरवल, दॅट इज एक्स मायनस ए. आता ए एची व्हॅल्यू काय ती पण ह्या इथं इथं बघायची. इथं एक्स मायनस टूला एक्स मायनस एशी जर कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, टू मिळते. बघा आणि नीट लक्षात घ्या, एक्स मायनस टूला एक्स मायनस ए या फॉर्म्युल्यामधल्या याच्याशी जर कम्पेअर केलं तर याची व्हॅल्यू काय मिळते, दोन मिळते. पण इथं जर एक्स प्लस टू असतं, नीट लक्षात घ्या, एक्स प्लस टू याला एक्स मायनस एशी कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू काय येईल, मायनस टू. लक्षात आलं का, म्हणजे हे दोघंही सिम्बॉल सारखे आहे, मायनस मायनस, म्हणून व्हॅल्यू काय आली एची प्लस टू. पण हा प्लस आहे, समजा एक्स प्लस टू दिला इंटरवल, म्हणजे इन पॉवर्स ऑफ तुम्हाला एक्स प्लस टू दिलेला आहे आणि कम्पेअर करायचं याच्याशी, तेव्हा ए इक्वल टू मायनस टू मिळेल, कारण इथला प्लस आहे पण तुमचा इथला मायनस ए आहे ना. सो ए इक्वल टू मायनस टू, म्हणजे लक्षात घ्या, हा जर मायनस असेल तर ही व्हॅल्यू प्लस असते एची, आणि हा जर प्लस असेल तर ही व्हॅल्यू काय असते, मायनस असते. लक्षात ठेवा ही हिंट. ओके, अँड वेअर झिरो लेस दॅन थीटा लेस दॅन वन. आता पुढचं काम बिलकुल सारखं आहे, एक्सपान्शन ऑफ ज्याचं करायचं आहे तुम्हाला त्याला काय म्हणायचं, फंक्शन एफ ऑफ एक्स. सो लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू, यू हॅव गिवन दॅट 2x³ प्लस 7x² प्लस एक्स मायनस 6 अँड देअरफॉर एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू 2. बघा 2 कसा आला, मी सांगितलं वरती एक्स मायनस 2 तुम्ही कोणाशी कम्पेअर केलं, एक्स मायनस एशी, आणि त्याच्यावरून एची व्हॅल्यू काय आली, 2 आली. सो ॲट द पॉईंट एक्स इक्वल टू ए, ए म्हणजे 2 इज, आता काय केलं आहे फॉर्म्युल्यामध्ये, एची व्हॅल्यू इथे त्याने काय केली आहे, 2 टाकली आहे आणि हाच फॉर्म्युला इथं खाली लिहिलेला आहे. अँड देअरफॉर एफ ऑफ एक्स, हा एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन, इक्वल टू एफ ऑफ 2, एची व्हॅल्यू 2 टाकली, प्लस एक्स मायनस 2 इंटू एफ डॅश ऑफ 2 प्लस एक्स मायनस 2 फॅक्टोरियल एक्स मायनस 2 स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ 2 प्लस एक्स मायनस 2 क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 प्लस डॉट डॉट डॉट. इथं एबद्दल 2, इथं एबद्दल 2, इथं एबद्दल 2, इथं एबद्दल 2, इथे पण एबद्दल 2. मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला म्हणून इथे फक्त, सॉरी इथं काही कॅन्सल नाही होणार, 2 प्लस थीटा इंटू एक्स मायनस 2 अशी टर्म राहील. ओके, इथं काही फक्त 2, डॅश इक्वेशन 1. आता तुम्हाला ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फंक्शन आहे तुमचं 2x³ प्लस 7x² प्लस एक्स मायनस 6. आता याचा डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत काढायचा, जोपर्यंत इथे कॉन्स्टंट टर्म येत नाही, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, पुढे 0 होईल. मग पहिला डेरिव्हेटिव्ह आला याचा 2x³चा डेरिव्हेटिव्ह 6x² याचा 14x आणि याचा 1. परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 12x प्लस 14. परत याचा डेरिव्हेटिव्ह घेतला फक्त 12. आणि मग ॲट द पॉईंट 2 आहे आपला ए, म्हणजे तर एफ डॅश ऑफ 2, जिथे 2 आहे ना, जिथे एक्स आहे तिथे 2 टाकायचा आणि मग ह्या व्हॅल्यू आल्या तुमच्या. जसं
सिक्स इंटू टू स्क्वेर म्हणजे काय आहे, टू स्क्वेअर म्हणजे फोर, फोर इंटू सिक्स, चार सात चोवीस, प्लस चौदा दोन अठ्ठावीस, चोवीस प्लस अठ्ठावीस बावन, बावन आणि एक त्रेपन्न, सो इट विल बी 53. त्याच पद्धतीने बारा दोन चोवीस, चोवीस आणि चौदा अडतीस, आणि हा कॉन्स्टंटचा कॉन्स्टंट 12. या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या इक्वेशन नंबर वनमध्ये पुटअप करा की तुम्हाला आन्सर मिळेल. हे बघा, हे तुमचा आन्सर. देअरफॉर फ्रॉम वन पुटिंग ऑल द व्हॅल्यूज ऑफ दॅट एफ ऑफ झिरो, एफ डॅश एफ ऑफ टू, एफ डॅश ऑफ टू, एफ डबल डॅश ऑफ टू, आणि ही तुमची सिरीज मिळाली, टेलर सिरीज. ओके, त्याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे घेतलेलं आहे, थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. दॅट प्रूव दॅट ई रेस टू एक्स कॉस एक्स इक्वल टू वन प्लस एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन थ्री, मायनस एक्स रेस टू फोर अपॉन सिक्स, मायनस एक्स रेस टू सिक्स अपॉन थर्टी, प्लस डॉट डॉट डॉट. बाय मॅक्लॅरन्स पॉवर सिरीज एक्सपान्शन वी हॅव. इथे आता परत इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस ए अशा पद्धतीचं नाही आहे, त्याच्यामुळे मॅक्लॅरन्स वापरायचं. तुमच्या लक्षात आलं का, मागचं एक्झाम्पल जे वन होतं तिथं इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस टू वगैरे असं होतं, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तिथे काय, डायरेक्ट आपण टेलर्स थेरमचा फॉर्म्युला वापरला. इथे आता काय आहे, प्रूव दॅट आहे, आणि प्रूव दॅटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फक्त असं एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली आपण पहिले तीन जे बघितले रिझल्ट, त्याच्यामध्ये जो मॅक्लॅरन सिरीजचा फॉर्म्युला वापरला होता तो इथे यूज केलेला आहे. सो तो तुमच्या ओळखीचा आहे, दिस इज युअर मॅक्लॅरन्स पॉवर सिरीज एक्सपान्शन. आता फंक्शन काय, ई रेस टू एक्स कॉस एक्स. ओके, आता फक्त तुम्हाला कुठल्या पॉईंटसाठी चेक करायचं आहे, झिरोसाठी. सो एफ ऑफ झिरो, सो ई रेस टू झिरो इंटू कॉस झिरो, एनिथिंग रेस टू झिरो इज वन अँड कॉस झिरो इज वन, सो वन इंटू वन विल बी वन. आता तुमच्याकडे परत एक रिझल्ट होता तिसऱ्या चॅप्टरमध्ये, सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशनमध्ये, एन्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी याचा, आणि त्याचा एन्थ डेरिव्हेटिव्ह हा होता, दॅट ए रेस टू एन बाय टू या पद्धतीने. त्या तिथून आपण हा डायरेक्टली एन्थ डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो, कुठला, ई रेस टू ए एक्स कॉस ऑफ बी एक्स प्लस सी, आठ आणि नऊ नंबरचे जे स्टँडर्ड रिझल्ट होते एन्थ डेरिव्हेटिव्हचे मागच्या चॅप्टरमध्ये, तिथून हा एन्थ डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेला आहे. तो आहे टू रेस टू एन बाय टू ई रेस टू एक्स कॉस ऑफ एक्स प्लस एन पाय बाय फोर. ओके, आणि याच्यामध्ये आता काय केलं आहे, फक्त आपल्याला एफ डॅश ऑफ, म्हणजे एनची व्हॅल्यू वन टाकायची की एफ डॅश ऑफ झिरो मिळेल, एनची व्हॅल्यू टू टाकली या फॉर्म्युल्यात की एफ डबल डॅश ऑफ झिरो मिळेल, एनची व्हॅल्यू थ्री टाकली एफ ट्रिपल डॅश, एनची व्हॅल्यू फोर टाकली चौथा डेरिव्हेटिव्ह, एफची एनची व्हॅल्यू फाईव्ह टाकली फिफ्थ डेरिव्हेटिव्ह, या पद्धतीने याच्यात व्हॅल्यू पुटअप केलेलं आहे की तुम्हाला हे पाचही डेरिव्हेटिव्ह मिळाले. आणि हे सगळे कशात पुटअप केले, परत आपल्या इक्वेशन वनमध्ये मॅक्लॅरन्स सिरीजच्या, की तुम्हाला याची आन्सर मिळाली, ही सिरीज मिळाली, दॅट इज ई रेस टू एक्स कॉस एक्स इक्वल टू वन प्लस एक्स इंटू वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल इंटू झिरो, कारण एफ डबल डॅश ऑफ झिरो काय, झिरो आहे, प्लस एक्स क्यू अपॉन थ्री फॅक्टोरियल इंटू हा मायनस टू, प्लस एक्स रेस टू फोर अपॉन फोर फॅक्टोरियल इंटू मायनस फोर, प्लस डॉट प्लस एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल इंटू मायनस फोर, प्लस डॉट डॉट डॉट. आता याच्यामधली ही टर्म झिरो आहे एक्स स्क्वेअरची, म्हणून ती लिहिली नाही आहे. नंतर एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह फॅक्टोरियलची टर्म इथे लिहायची राहून गेलेली आहे. ओके, थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे लास्ट टर्ममध्ये, थोडंसं लक्षात घ्या की वन प्लस एक्स क्यू अपॉन थ्री मायनस एक्स एस टू फोर अपॉन सिक्स. ॲक्च्युली तुम्ही एक काम करा, समजा इथपर्यंत जरी आन्सर लिहिलं, हे काय याचं अजून थोडं एक्सप्लेन करून दिलेलं आन्सर आहे शेवटची टर्म, पण परीक्षेमध्ये तुम्ही इथपर्यंत जरी सॉल्व केलं, देन अगेन यू गेट फुल मार्क्स फ्रॉम दॅट एक्झाम्पल. ओके, सो इथपर्यंत म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही त्या मॅक्लॅरन्स सिरीजच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून इथपर्यंत जरी आणलं आन्सर, देन यू गेट ऑल्सो फुल मार्क्स. ओके, सो दिस इज अगेन वन मोर एक्झाम्पल ऑन मॅक्लॅरन्स थेरम. ओके, सो दिस इज अबाउट द एक्झाम्पल्स ऑन टेलर्स थेरम. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी द अनदर टॉपिक, दॅट इज रिडक्शन फॉर्म्युली फॉर्म्युला फॉर साईन रेस टू एन एक्स. ओके, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिडक्शन फॉर्म्युला घेणार आहे साईन रेस टू एन एक्सचा.
इथे तुमचा टेलर्स थिअरम आणि मॅकलेअर्स थिअरमचा टॉपिक संपलेला आहे. ओके, तर आपण आता ह्या लेक्चरमध्ये थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरुवात करू. तोपर्यंत धन्यवाद.